घर संसार सांभाळत आपलं जीवन कुटुंबापुरतं मर्यादित असलेल्या हजारो महिलांना या वर्तुळातून बाहेर काढून त्यांचं विश्व विस्तारण्याचं काम खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय पुरुषांच्या बरोबरीनं आपणही उत्तमरित्या नोकरी अथवा व्यवसाय करू शकतो विविध क्षेत्रामध्ये आपल्या कौशल्याच्या बळावर गरुडछेप घेऊ शकतो हा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण करण्याचं काम खासदार धनंजय महाडिक करू शकले हे महिला सबलीकरणाच्या चळवळीचं मोठं यश आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला सन्मानासाठी सुरू केलेल्या योजनेला पूर्णत्वाकडे नेऊन जिल्ह्यातील प्रत्येक महिलेचं जीवन उन्नत आणि प्रगत बनवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा लोकसभेमध्ये पाठवा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं नेरली आणि हणबरवाडी या गावामध्ये आयोजित महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाअंतर्गत दिंडनेरली आणि हणबरवाडी या गावांमध्ये महिला मेळावे घेण्यात आले सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी या मेळाव्यांना संबोधित केलं दिंडनेरलीमध्ये बोलताना सौ महाडिक यांनी राष्ट्रवादी पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करत धनंजय महाडिक यांनी खासदार झाल्यापासून महिला सबलीकरणाच्या चळवळीला प्राधान्य दिलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणानुसार महिलांचं जीवन प्रगत उन्नत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी खासदार महाडिकांनी सातत्यानं महिला प्रशिक्षण शिबिरं कृषी प्रदर्शनं जिम्मा फुगडी यासारख्या उपक्रमांचं आयोजन केलं त्यातून हजारो महिला आपल्या मर्यादित विश्वातून बाहेर पडल्या आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अंगी असलेल्या कौशल्याचा वापर करून महिलांनी आपलं विश्व विस्तारलं अनेक महिलांना रोजगार मिळाला शेकडो महिलांनी स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय सुरू केले सबलीकरणाच्या चळवळीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आता प्रत्येक घरामध्ये महिलांच्या जीवनात विधायक परिवर्तन आणि स्वावलंबन यासाठी खासदार धनंजय माढिक यांना निवडून देऊन शरद पवार यांचे हात बळकट करण्याची गरज आहे आणि हे काम महिला वर्ग पूर्ण ताकदीनं करेल अशी अपेक्षा सौ माढिक यांनी व्यक्त केली जिल्हा परिषद सदस्या संध्याराणी बेडगे यांनी महिलांचा आधार बनून अनेक महिलांच्या जीवनात स्वावलंबन आणि स्वाभिमान निर्माण करणाऱ्या धनंजय महाडिक यांनाच महिला वर्ग पुन्हा मताधिक्य देईल अशी ग्वाही दिली यावेळी सरपंच मंगल कुंभार ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया पाटील मुनिरा मुल्लाणी माया पाटील विलास बेडगे विजयमाला आरेकर पुष्पा पोवार सविता पाटील पुष्पाताई सुतार बनाबाई मेटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या तर हणबरवाडीमध्ये झालेल्या मेळाव्यात सरपंच सुप्रिया वाडकर हणबर समाजाचे अध्यक्ष शामराव खोत यांच्यासह विविध मान्यवरांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी हणबरवाडी गाव पूर्ण ताकदीनं उभं राहील अशी ग्वाही दिली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या चैताली खोत लक्ष्मीबाई खोत स्नेहल तिपे बाजीराव वाडकर जालंदर पट्टेकरी लक्ष्मण वाडकर पुष्पा पोवार सुनील जाधव चंद्रकांत तिपे भारत खोत शिवाजी लवटे सागर वाडकर विनायक खोत यांच्यासह ग्रामस्थानी महिला उपस्थित होत्या